मला मिळालेले पैसे मग ते मुठभर असतील त्यातले चिमुटभर मी कुठेतरी द्यायचं हे लहानपणापासून माझ्या वडिलांनी मला शिकवलेलं. ते कुठे शिकवण्यापेक्षा ते कुठेतरी रुततच गेलं, त्यामुळे ती सवय लहानपणापासून होती. पण ते मर्यादित आहे, कुठेतरी ते थांबतं. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून ते विस्तृत व्हायला लागलं. नाम फाउंडेशन 2 वर्षापूर्वी स्थापन झालं, शेतकऱ्यांच्या दिवंचना थोड्याफार दूर करण्यासाठी. स्थापन झाल्या दिवसापासून 6 महिन्यामध्ये जवळजवळ 60 कोटी रुपये शहरातल्या लोकांनी आपल्या गावच्या लोकांसाठी दिले. आपला शहरातला नागरिक संवेदनाशील नाही आहे असं जे म्हटलं जातं ते चूक आहे. शहरातल्या लोकांच्या त्यांच्या विवंचना आहेत, गावातल्या लोकांच्या त्यांच्या विवंचना आहेत. गावातला माणूस हा खूप अंशी निसर्गावर अवलंबून आहे, पण तरीसुद्धा त्यातून हे 60 कोटी रुपये आपण गेल्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 580 किलोमीटर एक्सकवेशन केलेलं आहे गावातून. सरकारी पद्धतीनं त्याला कमीत कमी 280-290 कोटी रुपये लागले असते, ते आपण 12 कोटीमध्ये काम केले मध्ये. आणि ते 12 कोटीत होण्याचं कारण असं आहे की तिथला प्रत्येक माणूस या कामामध्ये सहभागी होता. लोकसहभाग असला तर गोष्टी किती सुकर होतात, सहज होतात, त्याचं हे लक्षण आहे. फक्त तुम्ही ते सांगायचं असतं. आपण आपल्यापुरतं जगणं हे कुठेतरी आता सोडायला हवं. सरकार काय करेल, कॉर्पोरेशन काय करेल, या गोष्टीकडे आपण नाही लक्ष द्यायचं. आपल्याला काय शक्य आहे, निदान मी इथे थुंकणार नाही, मी कचरा टाकणार नाही, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तेवढ्याच आपण करायच्या. प्रत्येक जण फार मोठा समाजसेवक किंवा महात्मा ज्योतिबा फुले नाही होऊ शकत, पण आपल्या अखत्याऱ्यामधल्या ज्या गोष्टी आहेत आपण सहजपणे करू शकतो आणि त्या कराव्यात. निदान आयुष्यामध्ये एका माणसाला तरी मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, एवढं जरी तुम्ही ठरवलं ना तरी खूप आहे. एकच माणूस. या दंगली होतात, सगळं होतात, त्यामुळे अजून एक, निदान एका माणसाला तरी वाचवेन हे मनामध्ये म्हणा. म्हणजे कोणाला मारण्याचा प्रश्नच येत नाही. जात पात धर्म या गोष्टीवर माझा कधीच विश्वास नाही, मी कधीच ठेवला नाही. मला तुम्हाला माहिती असेल की नाही, मला माहित नाही. माझी जात माहिती आहे का कोणाला? मी कलावंत आहे, मला जात नसते. मी कधी तुम्हाला म्हटलं का माझा अभिनय समजून घ्या की अमुक अमुक जातीचा आहे? तसं काही नसतं. सगळं तुमच्या ठाई प्रत्येकाजवळ काहीतरी निखळ आहे, खूप छान आहे. आणि ते निखळ आहे ते मांडायला शिका, द्यायला शिका.